जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक, यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 161 आणि 162। श्लोक क्रमांक 161। अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे। मित्रहो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी अहंत गुण, अहंता गुणे, अहंत म्हणजे काय की स्वतःबद्दल थोडं जास्तच आपण जागृत असणं, ह्याचा सोप्या भाषेत जर अर्थ सांगायचा झाला तर ज्या माणसाला स्वतःच्या पलीकडचं काही दिसत नाही त्याला अहंता गुणाची बाधा झाली असं म्हणायला काही हरकत नाही, की फक्त मीच, मला बाकीच्या कुठल्याही गोष्टींचं काहीही कळत नाही, बाकीच्या गोष्टींचा लोकांचा विचार मी करत नाही, फक्त अहंता, फक्त स्वतःबद्दल विचार करायचा, बाकी कोणाचा काही नाही। इंग्रजीत त्याला सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतात, की ज्याला स्वतःबद्दल फार जास्त माहिती असते म्हणा, किंवा ज्याला फार जास्त स्वतःबद्दलच काळजी असते तो अहंता गुण। आणि अहंता गुण जो आहे तो स्वार्थामध्ये त्याचं प्रतिबिंब कायम उमटत असतं, कारण की जो माणूस फक्त स्वतःचा विचार करतो आहे तो दुसऱ्यांचा विचार का करेल, आणि हाच तो स्वार्थ आहे। जेव्हा स्वची जाणीव होते तेव्हा स्वार्थाची देखील जाणीव होते। तर समर्थ रामदास काय म्हणतात की अहंता गुणे सर्व ही दुःख होते, अहंता गुणे सर्व ही दुःख होते। जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल फार जास्त तुमच्या समजुती व्हायला लागतात, स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही फार जास्त समज करून घेत असता, स्वतःला जास्त महत्त्व देत असता, आणि दुसऱ्यांबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसतं किंवा माहिती करून घ्यायचं नसतं, तेव्हा सर्व ही दुःख होते। आता हे दुःख कुठल्या प्रकारचं आहे? हे दुःख असं नाही की मला इथे दुखतं तिथे, तसं नाही आहे। हे दुःख असं आहे की जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपल्या आजूबाजूला आपण कोणालाच काही मानलं नाही, आपण एकटे पडणार, आपल्या मदतीला कोणी येणार नाही, कारण की आपण त्यांना देखील आपण सुद्धा कधी किंमत दिलेली नाही आहे, आपण त्यांचा विचारच केलेला नाही आहे। ते जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला दुःख होईल। अहंताचं दुःखातच पर्यवसन होऊ शकतं, बाकी काहीही होऊ शकत नाही। स्वार्थ तुम्ही स्वतःचा किती दिवस टिकवाल, कधी ना कधी त्या स्वार्थाच्या पाशातून, त्या पिंजऱ्यातून बाहेर यायला लागतं, आणि मग समजतं की आपण काय केलं, आपल्या हातून काय घडलं आहे, आणि मग तेव्हा पश्चाताप होतो आणि तेव्हा दुःख होतं। की अहंता गुणे सर्व ही दुःख होते, आणि हे फक्त तुमचं नाही, बाकीच्यांना सुद्धा दुःखच मिळतं। त्याने फक्त नंतर स्वतःला दुःख होईल असं नाही आहे, पण तुमच्या अहंतामुळे सर्व ही दुःख होते। याचा दुसरा अर्थ मी असाही घेतो की दुसऱ्यालाही दुःख होतं, दुसऱ्यालाही तुम्ही दुःखी करू शकता। दुसरी पंक्ती काय सांगते की मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। जेव्हा तुमच्यामध्ये अहंताचा गुण जो आहे तो बळावतो, जेव्हा तुमचा स्वतःबद्दलचे तुमचे सगळे भ्रम जे आहेत ते बळावतात, तुम्हाला गर्वाची बाधा होते, स्वार्थाची बाधा होते, तेव्हा तुम्ही जे काही सांगत आहात ते सगळं व्यर्थ जातं, लोक त्याला ऐकत नाहीत, त्याला ज्ञान मानत नाहीत। याचा दुसरा अर्थ असा आहे की मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। याचा दुसरा अर्थ आहे तो मी असा देखील घेतो की जेव्हा तुम्हाला अहंता गुणाची बाधा झालेली असते आणि तेव्हा तुम्हाला जो कोणी सांगायला जातो ज्ञानाची गोष्ट, ज्ञानाचीच गोष्ट सांगायला जातो, ते सुद्धा पालथ्या गडावरती पाणी पडतं। कारण की ज्या माणसाला, जो माणूस फार जास्त अभिमानी आहे, ज्या माणसाला गर्वाची बाधा झालेली आहे, त्याला तुम्ही कितीही सांगा त्याच्या ते डोक्यात शिरतच नाही। याचं कारणच मुख्य असं आहे की तो अहंता गुण, की मला जास्त माहिती आहे ना, तुम्ही कशाला सांगताय, हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे अहंता गुण। अज्ञान हा परिणाम आहे त्या अहंता गुणाचा, की आम्ही कोणाचं काही ऐकतच नाही। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, म्हणजे स्वतः सांगितलेलं स्वतःचं ज्ञानसुद्धा व्यर्थ जातं, त्या माणसाचं जे काही शिकलं ते व्यर्थ,
दुसरा जे काही शिकवतो तेही व्यर्थ। तिसरी पंक्ती काय सांगते की सुखी राहता सर्व ही सुख आहे। आता हे थोडंसं गर्भित अर्थ असलेलं असलेली पंक्ती आहे। सुखी राहता, आता हे सुखी राहता म्हणजे काय? तर हा जो मीपणा आहे, अहंत गुण जो आहे, तो जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये नसेल, तुमच्यातून तो काढून टाकाल, तो मीपणा जो आहे तो जेव्हा तुमच्यातून जाईल तेव्हा तुम्ही सुखी व्हाल, तेव्हा तुम्हाला सुख मिळेल, खऱ्या अर्थाने मानसिक सुख मिळेल। कारण की तेव्हा तुम्ही फक्त मी माझा हा विचार न करता सगळ्या सृष्टीचा विचार करायला लागता, आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांचा विचार करायला लागता तेव्हा तुम्ही आपोआपच सुखी होता। कधीतरी करून बघा। हे खूप एक छोटा विषयांतर म्हणून सांगतो, खूप जणांना असं वाटतं की दान केल्याने त्या माणसाला मिळेल का नाही। प्रश्न हा नाही, तुमचं काम दान करणं आहे। तुमच्या दृष्टीने योग्य माणसाला तुम्ही दान केलं इथे विषय संपला। त्या भीतीनेच माणसं कधी कधी करत नाही। तर ते जे सुख आहे, दानधर्माचं सुख आहे, मदत करण्याचं सुख आहे, एखाद्याला अडचणीमध्ये त्याच्यातून सोडवण्याचं सुख आहे, कधी कधी चार मित्रत्वाचे, चार प्रेमाचे शब्द देखील कोणाला तरी सुख देऊ शकतं आणि त्याला सुखी पाहून तुम्ही सुखी होऊ शकता। तर हे मानसिक, हे चिरंतन सनातन टिकणारं सुख। तर या सुखाबद्दल समर्थ सांगतात की सुखी राहता सर्व ही सुख आहे। मग काय सुख? सुख आनंदच आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग, हे आणखीन काय आहे वेगळं? आनंदाचे डोही आनंद तरंग, तुकाराम हेच सांगतात। शेवटची पंक्ती काय सांगते की अहंता तुझी तूची शोधून पाहे। हे तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही, समर्थांनी तर थेट उपदेश केलेला आहे की मी सुद्धा तुला सांगायला येणार नाही की तुझी अहंता कुठे आहे, तुझी अहंता काय आहे, हे तुझं तू ओळखायचंस। ह्या मनाला केलेला उपदेश आहे हा। थोडक्यात मी जो अर्थ घेतला तो असा आहे की पदोपदी कुठलंही काम करताना, कुठलाही विचार करताना ही गोष्ट मनामध्ये ठेव की ह्याच्यात कुठला अहंत गुण डोकावत नाही, ह्याच्यात कुठला मीपणा डोकावत नाही। अहंता तुझी तूच शोधून पाहे ही जबाबदारी प्रत्येक माणसाची स्वतःची त्याच्यावर आहे। दरवेळी तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही, आणि समर्थांनी तर सरळ सरळ सांगूनच टाकलं की तुझी अहंता ही तू शोधायचीस। आणि जेव्हा तुमची अहंता तुम्ही स्वतः शोधाल तेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे मार्ग देखील सापडतील की हा जो मीपणा आहे तो तुम्ही कसं करणार त्याचा। तर हा होता श्लोक क्रमांक 161। याचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये आता आपण पाहूया। श्लोक क्रमांक 162। अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परियंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते। आता हाही श्लोक आणखीन एक अहंता गुणाचा आहे, पण त्यांनी समाजामध्ये तुमचं स्थान कसं होतं आणि काय होतं याच्यावरती भाष्य केलेलं आहे। तर पहिली पंक्ती अशी की अहंता गुणे नीती सांडी विवेकी। जेव्हा मीपणा अंगात येतो, जेव्हा मीपणा बळावतो, तुमच्यातला अहंत गुण जो आहे तो बळावतो की मी मोठा आहे, हा जेव्हा मीपणा तुमच्यातला जेव्हा बळावतो तेव्हा होतं काय? तर नीती सांडी विवेकी। नीती जी आहे, नीती म्हणजे वागायचं कसं, याचे काही नियम तुम्ही स्वतःला घातलेले। हे काही समाज स्वतःला काही नियम घालतो, माणूस देखील स्वतःला काही नियम ठरवून घेतो, ती नीती असते। आणि जेव्हा ती योग्य धर्माच्या दिशेने जाते तेव्हा सुनीती, जेव्हा ती अधर्माला जाते तेव्हा ती कुनीती। तर ही जी नीती आहे तुमची, कुठल्या दिशेने जाणार आहोत, कसे वागणार आहोत, नियम काय आहेत, अहंता गुणे नीती सांडी विवेकी, ते नियम जे आहेत ते विवेकबुद्धी सोडून देतात। थोडक्यामध्ये माणसाचं वागणं जे आहे ते अविवेकी बनतं। की अविवेक जो आहे, की नीती, जेव्हा तुमच्या जगण्याच्या नियमांमध्ये आपण कसं जगायचं आहे, जेव्हा या नियमांमधून
विवेकाचा संयमाचा जेव्हा धागा तुटतो तेव्हा तो मी पणाला आणखीन बळ देतो। हे एक दुष्टचक्र आहे। नीतीमधला जेव्हा विवेक जातो तेव्हा मीपणा बळावतो, मीपणा बळावला की नीतीमधला विवेक आणखीन निघून जातो, मग आणखीन मीपणा बळावतो, मग संपूर्ण तुमची नीती जी आहे ती कुनीतीच्या दिशेने जाते आणि तुम्ही अधर्माकडे झुकू लागता। तर हे समर्थ सांगतात की अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळेस लाग घेता सर्व लोकी, अनीती बळेस लाग घेता सर्व लोकी, सर्व लोकी। आता हे वाक्य तुम्ही आहे तसं घ्यायचं नाही, हे वाक्य आहे तसं घेतलं तर सरळ सरळ अर्थ काय होतो की अनीती बळेस लाग घेता सर्व लोकी, अनीती आपल्या बळावरती लाग घेता सर्व मान्य सगळीकडे होऊन जातो। हा झाला शब्दशः अर्थ, पण तसं आहे का? अनीती कधी सर्वमान्य होऊ शकते का? समाजामध्ये अनीती कधीही सर्वमान्य होऊच शकत नाही। हे एक प्रकारचा व्यंग आहे समर्थ रामदासांनी केलेला की अनीती बळे श्लाघ घेता सर्व लोकी। अनीती जी आहे ती बळाचा वापर करून स्वतःला सगळीकडे सर्वमान्य करून घेते। बळी तो कानपिळ, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। हे काय हे सगळं असंच आहे की अनीती बळे श्लाघ घेता सर्व लोकी। अनीती जी आहे जेव्हा तिच्याकडे बळ येतं, अनीती अधर्माकडे जेव्हा बळ प्राप्त होतं तेव्हा ते सगळीकडे स्वतःची काय म्हणतात की समाजामध्ये असलेला एक वजन जे आहे ते सगळीकडे पोचवायला लागतात। मान्यता जी आहे ती वधवून घेतात समाजाकडून। याचं छोटं उदाहरण सांगतो, अनीतीचं मूर्तिमंत उदाहरण दुर्योधन आहे। युधिष्ठिर जेव्हा त्याला खांडवप्रस्थाला पाठवला तेव्हा त्या अनितीच्या जोरावर त्यांनी त्याचंच कसं राज्य आहे सगळं, खांडवप्रस्थसुद्धा आणि हस्तिनापूरसुद्धा, हे त्यांनी त्या अनितीच्या बळाने सर्वमान्य करून घ्यायचा प्रयत्न केला आणि महाभारत घडलं। हे जर अनितीचं बळ त्याच्याकडे नसतं तर महाभारत कदाचित घडलं नसतं। असो हा पुढचा वेगळा मुद्दा आहे, पण सांगायचा मुद्दा हाच की जेव्हा अनितीकडे बळ प्राप्त होतं तेव्हा ते बळाच्या जोरावर समाजामध्ये स्वतःची मान्यता सिद्ध करवून घेतं आणि हे फार घातक आहे समाजासाठी। अनितीने बलवान होणं हे अत्यंत घातक आहे समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि धर्मासाठी देखील, आणि आजूबाजूला आपण बघतोय तसं होताना, हे निश्चित चांगलं नाही। आता समर्थ काय सांगतात की परियंतरी सर्व ही साक्ष येते, पण हे जरी असलं कोणी कितीही तुमच्याकडून बळाच्या जोरावर काहीही वधवून घेतलं किंवा तुम्ही जरी अनितीच्या मार्गावर जाऊन कोणाकडूनही काहीही वधवून घेतलं तरी देखील परियंतरी आतमध्ये मनामध्ये परिअंतरी सर्व ही साक्ष येते। प्रत्येकाला सत्य माहीत असतं, स्वतःचं का होईना पण ते सत्य माहीत असतं। अनितीच्या मार्गावर चालून दुसऱ्याला त्रास देणारा माणूस काय आणि समोर दिसतंय अनिती चालली आहे तरीसुद्धा त्या बळापुढे लाचार होऊन नमतं घेऊन ते मान्य करणारा माणसाला देखील दोघांनाही माहिती असतं। परिअंतरी सर्व ही साक्ष येते, प्रत्येकाला माहिती असतं की सत्य काय, ती साक्ष जी आहे ते मन जे आहे ना अंतर्मन, तुम्ही त्याला फसवू नाही शकत। प्रत्येकाला माहीत असतं आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय, प्रत्येकाला माहिती असतं, तुम्हालाही माहिती असतं। जेव्हा आपण कुठली चुकीची गोष्ट करत असतो तेव्हा तुम्हालाही माहिती असतं की आपण चुकीची गोष्ट करतोय आणि म्हणून ती लपवत छपवत आणि अंधारात करायला लागते। तुमच्याकडे जर बळ असेल तर तुम्ही उघड करता, पण तरीही तुम्हाला माहिती असतं की हे योग्य नाही आहे। ज्या माणसाला योग्य अयोग्यच कळत नाही त्यांचा विषयच जाऊ देत। हा मनाचा बोध आहे, हा मनोबोध आहे, हा तुमच्या माझ्यासाठी आहे, सामान्य माणसांसाठी आहे। परियंतरी सर्व ही साक्ष येते,
तो परमेश्वराचा अंश प्रत्येकात आहे, तो तुम्हाला सतत सांगत राहणार की ही अनिती आहे, ही अनिती आहे, परिअंतरी सर्व ही साक्ष येते, ही अनिती आहे, याच्यात विवेक नाही आणि हे अश्लाघ्य आहे। ही साक्ष तुम्हाला तुमचं अंतर्मन देत राहतं कायम। प्रमाणांतरे बुद्धि सांडूनी जाते। प्रमाणांतरे म्हणजे काय, की अनेक प्रकारचे प्रमाण जेव्हा तुम्ही देत बसता ना, आता ह्याचे दोन तीन वेगवेगळे अर्थ आहेत, मी त्यातला कुठला तुम्हाला योग्य वाटतो जास्त तुम्ही मला सांगा। की प्रमाणांतरे बुद्धि सांडूनी जाते, प्रमाण नाना प्रकारचे प्रमाण, म्हणजे तुम्ही पुरावे देत बसता, नाना प्रकारची कारणं देत बसता। हे जे कारणं द्यायचं जे काय प्रकरण आहे ना सगळं, लोक खूप कारणं देत बसतात, याच्यामुळे असं केलं, त्याच्यामुळे तसं केलं, पण जर चुकीची गोष्ट जर केलेली आहे आणि ती जर हातातून घडलेली आहे तर कारणं देण्यात काय अर्थ आहे। तुमचं कर्म जर तुम्हाला निश्चित करता येत नाही तर दुसऱ्यावर दोष देता येत नाही। कर्मयोगाचा साधा सिद्धांत, तुम्ही काय करायचं हे तुमच्या हातात असतं, त्याचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडता येत नाही। ते समर्थ सांगतायत की प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते, जेव्हा तुम्ही कारण द्यायला लागता ना, ह्याच्यामुळे केलं त्याच्यामुळे केलं, तेव्हा ह्याचा अर्थ तुम्ही बुद्धी वापरणं सोडून दिलेलं आहे। बुद्धी सांडून जाते, निघून जाते, नष्ट होते, बुद्धीचा वापर शून्य होतो, कारण की तुम्ही कारण देताय दुसऱ्या कोणावरती। एकदा तुम्ही आरोप ढकलला, दुसऱ्या कोणावरती तरी तुम्ही खापर फोडलं की त्या अनितीमधनं तुम्ही हातवर केले, त्याच्यातून तुम्ही हाता वेगळे झालात, स्वतःचं अंग काढून घेतलं, दुसऱ्यावरती एकदा तुम्ही दोष दिला की तुमची जबाबदारी संपली। हा फक्त गैरसमज आहे, परमेश्वराच्या दारी असले गैरसमज चालत नाहीत। इथे ठीक आहे, स्वतःला फसवण्यासाठी ठीक आहे की ह्यांनी असं केलं म्हणून मी तसं केलं, हे किती चुकीचं आहे। त्यांनी तसं केलं, तुम्ही कशाला केलं, तुमचं कर्म तुमच्या हातात आहे। समर्थ हेच सांगतायत। आता आणखीन एक जो वेगळा अर्थ जो मला सुचतो की ना, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते, की आता मी हे आधीच्या पंक्ती सकट अर्थ त्याचा आहे की परिअंतरी सर्व ही साक्षी येते काय, की प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते, म्हणजे जेव्हा तुम्ही नेणीवेच्या जागी जाऊन पोहोचता प्रमाण आणि पुराव्यांच्या पलीकडे। आता किती परस्पर विरोधी अर्थ आहे हा, तुम्हाला कुठला योग्य वाटला ते तुम्ही सांगा, तसं नाही, मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय फक्त। जाणीव, पुरावा, प्रमाण यांच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीची साक्ष तुम्हाला येऊ शकते सत्याची, त्याला नेणीव असं म्हणतात। की जिथे तुमचे वास्तववादी विचार, प्रमाणबद्ध व्याख्या या चालत नाही, त्याच्या पलीकडच्या प्रांतातील जी एक प्रक्रिया आहे की ज्याच्यात तुम्हाला उमगतं, ती आहे नेणीव। त्या नेणीवेच्या प्रांतामध्ये काय होतं, बुद्धी सांडून जाते, बुद्धी लावताच येत नाही तुम्हाला। ते परमेश्वराचं राज्य आहे, तर त्या परमेश्वराच्या राज्यात जाऊन ती साक्ष तुम्हाला येते, नेणीव शेवटी तुम्हाला होतेच। म्हणाला तुम्ही अनिती करा काही करा, नेणीव होतेच तुम्हाला, परमेश्वराचा अंश तुमच्यातही आहे। तर हे दोन वेगवेगळे अर्थ मला याचे सुचतात। तर मित्रांनो, हे होता श्लोक क्रमांक 161 आणि 162। या श्लोकांचे मला समजलेले अर्थ सोप्या मराठीमध्ये। मित्रांनो, तुम्हाला हे भावार्थ कसे वाटले मला जरूर सांगा। तुम्हाला जर ते सुचवायचं असेल, विचारायचं असेल, तर तेही या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला विचारा, मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन। तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज, पुढचे श्लोक तुम्हाला लवकरच बघायला मिळतील। आणि आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून समर्थ रामदास स्वामींचे विचार जे आहेत ते सोप्या मराठीमध्ये अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू। आजच्या समाजाला, आजच्या मनाला ही उपयुक्त आहे। तर पुढच्या वेळी भेटू पुढचं श्लोक घेऊन, तोपर्यंत
जय जय रघुवीर समर्थ।